सर्वांना नमस्कार. मित्रांनो, कोणाच्याही आणि कोणत्याही परीक्षेसाठी त्या परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत आवश्यक या 10 बाबी आहेत. त्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. त्यापूर्वी डॉक्टर राम जावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता हे एक्झाम प्रिपरेशन याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप आहे ती म्हणजे मनाची स्थिरता, स्टॅबिलिटी ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो. प्रिपरेशन ऑफ एक्झामिनेशन रिक्वायर्स स्टॅबिलिटी ऑफ माइंड. आणि ही स्थिरता काय येत नाही बऱ्याच वेळेला, एक मनामध्ये नकळत भीती असते की माझं होईल का अभ्यास, किंवा माझी होईल का तयारी, मला सुटतील का सगळे प्रश्न, मला येईल का सगळे उत्तर, अशा त्यामुळे ताणतणाव मनावर आलेला असतो. आणि हा ताणतणाव सगळंच मला आलं पाहिजे, सगळंच चांगलं झालं पाहिजे, याचं जे एक ओव्हर टेन्शन असतं त्याच्यामुळे येतो. आणि बऱ्याच वेळेला मग निगेटिव्ह विचार, एक डिप्रेशनसारखा मूड बनतो आणि कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो त्या व्यक्तीचा. मग याच्यामुळं काय होतं की हा ताणतणाव वाढला की थोडीशी भीती येत असते मनामध्ये. तर हे भीती दूर करण्यासाठी आणि कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, फोकस वाढवण्यासाठी आपण या 10 गोष्टी पाहूया. सगळ्यात पहिली, नंबर एक जे आहे, दररोजचा टाइम टेबल, डेली टाइम टेबल जो करायचा आहे हा टाइम टेबल खूप छान करण्यात आला पाहिजे. एक एक स्टेप त्याच्यातली लहान लहान टप्प्यामध्ये केल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास वाढला पाहिजे, मी हे करू शकतो असं वाटलं पाहिजे. आवाक्यात असेल अशी आणि ग्रॅज्युअली त्याच्यात वाढ होईल असं त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. आणि ही जे स्टेप्स आहेत सगळ्या ठरवलेल्या दिवसभराच्या, सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अवघड काय असतील ते घेणं, दुपारी थोडंसं मध्यम याच्यातलं आणि संध्याकाळी पण रिलॅक्स याच्यातलं, अशा प्रकारचा हा अभ्यास करणं आवश्यक असतं. तसंच दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे सगळं करण्याकरता रात्री झोप चांगली आली पाहिजे. गुड स्लीप ही खूप रिक्वायरमेंट चांगली आहे किंवा अत्यंत आवश्यक आहे. बरेच जण काय करतात, परीक्षा आली जवळ म्हणून खूप जागरण करतात, नाईट आउट करण्याच्या काही गजून गप्पा मारतात. मी इतके तास नुसतं तास वाढून उपयोग नाही, त्या स्टडीचं क्वालिटी वाढली पाहिजे. म्हणून झोप चांगली येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या त्या वयाप्रमाणे, त्या त्या व्यक्तिमत्वाप्रमाणे आवश्यकता जी झोपीची असते ती पूर्ण केली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की चुकीच्या टप्प्यानं किंवा चुकीचं नियोजन करू नका, कारण जर नियोजन चुकीचं झालं की सगळा रिझल्ट चुकीचा लागेल. म्हणून काय केलं पाहिजे की खूप मोठी आवाढव्य स्वप्न किंवा आवाढव्य अपेक्षा धरण्यापेक्षा लहान लहान गोष्टीमधून त्याच्यू करत चाला. म्हणजे मोठे गाठण्याचा एकदमच विचार करण्यापेक्षा छोटे छोटे गाठत चाला, त्यानं टप्प्याटप्प्यानं पुढे यश मिळत जाईल आणि लहान गोष्टी तुम्हाला मोठं यश मिळवून द्यायला मदत करतील. चौथा पॉईंट आहे, नियमित ब्रेक घेतला पाहिजे, म्हणजे दैनंदिन ह्याच्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण की पोमोडोरो टेक्निक. म्हणजे कसं की 25 मिनिट किंवा 30 मिनिट तुम्ही अभ्यासात बसलात तर त्यानंतर एक 5 मिनिटाचा गॅप घेतला पाहिजे. मग दुसऱ्यांदा पुन्हा ती सायकल करा 25-30 मिनिटाची, पुन्हा 5 मिनिटाचा गॅप. असे जर 4 वेळेला झालं तर त्यानंतर एक 1/2 तासाचा गॅप घेतला पाहिजे. म्हणजे त्या गॅपमध्ये एकदम रिलॅक्स राहिलं पाहिजे, थोडंसं तिथल्या चक्कर मारा, पाणी पिऊन या, किंवा थोडंसं एक हात उभं करून आळोखे पिळोखे जसं देतो आपण, आळस झटकून टाकतो, अशा प्रकारचं थोडंसं फ्रेश झालं पाहिजे, रिफ्रेश होऊन अभ्यासाला बसलं पाहिजे. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे, तुम्हाला स्वतःला दररोज तुम्ही एनकरेज केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला धैर्य मिळेल, धीर मिळेल आणि भीती दूर व्हायला मदत होईल. तसंच म्युझिक, संगीत जे असतं तुम्ही अभ्यास करत असताना इन्स्ट्रुमेंटल, त्याच्यात शब्द नसावे, असं संगीत जर एक शांत आवाजामध्ये स्लो स्पीडचं किंवा एकदम सायलेंट असलेलं असं संगीत जर एक साईडला रूममध्ये बाजूला जर चालू असेल, त्यानं काय होतं की बाहेरचे जे एक्सटर्नल डिस्टर्बन्सेस असतात ते तुम्हाला जाणवणार नाहीत. कारण तुमचं काय वातावरण आहे हे संगीतमय वातावरण जे थोडंसं बनलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करत आहात. म्हणजे बाकीचं हे व्हायला, बाहेरचा त्रास तुम्हाला व्हायला त्याच्यामुळं होणार नाही तो त्रास. त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेतला पाहिजे. म्हणजे कसं
की सकाळचं तुमचं ठरलेलं एक समजावं एका तासामध्ये मला एवढं करायचं आहे, या 60 मिनिटांमध्ये मला हे करायचं आहे आणि तेवढं तुम्ही पूर्ण केलात की त्याचा आनंद व्यक्त करा, मनाला आनंद होऊ द्या। म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आता हे याच्या पुढच्यासाठी याचा नका आनंद घालू, इथं आनंदी झालात की पुढचं नक्कीच आनंदानं चांगल्या प्रकारे होईल। म्हणून मनाचं जे आहे वातावरण मनातलं हे सगळं सकारात्मक पॉझिटिव्ह आणि हसत खेळत चाललं पाहिजे। काय म्हणतात बघा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। म्हणजे मन जर आनंदी असेल प्रसन्न असेल तर सगळं काय जे पाहिजे तुम्हाला ते मिळू शकतं, जे लक्षात ठेवायचे ते राहू शकतं, कॉन्सन्ट्रेशन येऊ शकतं, स्मरणशक्ती येऊ शकते आणि अशा प्रकारे केलेलं काम पाहिजे तेव्हा ते लगेचच आठवू शकतं। तसंच हे थोडंसं वाढवण्याकरता सगळ्या गोष्टी जमण्याकरता एक थोडा वेळ 10 मिनिट का होईना मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यानधारणं शांत बसून आपल्या आपल्या याच्याप्रमाणे एकाग्र चित्त होऊन कसलंही विचार डोक्यामध्ये न घेता शांत राहणं, फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करणं किंवा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे 10 मिनिटं देणं अत्यंत आवश्यक आहे। तसंच आहाराकडं अत्यंत लक्ष दिलं पाहिजे, फास्ट फूड्स नाही घेतले पाहिजे, जंक फूड नाही घेतले पाहिजे, कोल्ड ड्रिंक्स नाही घेतल्या पाहिजे, फ्रेश साधं शाकाहारी जेवण आणि हलकं आहार आणि थोडा कमी प्रमाणामध्ये घेतला पाहिजे। तसंच एक्झरसाईज, थोडीशी एक्झरसाईज, लाईट एक्झरसाईज, एक 15 मिनिटाची ते 30 मिनिटाची तेवढी एक्झरसाईज तुम्ही दररोज थोडीशी केली तर त्यानं पूर्ण शरीरामधून थकवा निघून जाईल, शरीर एनर्जाईज होईल, मेंदूला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे मिळेल आणि तुमची ॲक्टिव्हिटी किंवा तुमचं जे बॅटरी म्हणतो आपण चार्ज झाली ही चांगल्या प्रकारे होईल। आणि हे करत असताना काय होईल, तुमचा श्वास पण वाढेल, रेस्पिरेशन हवामध्ये जाणारे म्हणजे ऑक्सिजनचं सॅच्युरेशन जे आहे, कॉन्सन्ट्रेशन शरीरातलं आहे ते पण वाढेल। म्हणजे याचा जो फायदा होईल तो घेतला पाहिजे। आणि हे करत करत असं समजलं पाहिजे की मला जी एक्झाम द्यायची आहे हे माझ्यासोबतचा हा घोडा आहे, या घोड्याला लगाम घेऊन मी पुढं पळणार नाही धरून, तर ह्या घोड्यावर मी स्वार होणार आहे आणि स्वार होऊन हा घोडा पळवणार आहे। तर अशा प्रकारे ते जमलं पाहिजे, आपल्या दररोजच्या दैनंदिनीच्या मध्ये चांगले बदल केले पाहिजेत, आपलं थोडा कम्फर्ट झोन असेल काही वेळेला त्याच्या थोडंसं बाहेर आलं पाहिजे, थोडंसं लिमिटलेस बनलं पाहिजे, त्याच त्याच मर्यादा कसं स्वतः स्वतःवर ठेवू, थोडे प्रयोग करून पाहिलं पाहिजे आणि चांगले प्रयोग ज्याच्यामध्ये यश येतं ते प्रयोग पुन्हा रिपीट केले पाहिजेत। अशा प्रकारे तयारी करूया आणि कुठल्याही एक्झामला व्यवस्थितरित्या तोंड देऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया। आता हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर रामजवळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते। जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान।